मणिपूर येथील आदिवासी स्त्रियावर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ गेवराई शहरातील महिला पुरुषांनी मुकमोर्चा काढून गेवराई तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. मणिपूर राज्यातील कुकी आदिवासीवर झालेले निर्गुण हल्ले, खून, बलात्कार या घटना म्हणजे संविधानावरील हल्ले आहेत, असे गेवराई तहसील कार्यालयासमोरील सभेत बोलताना व्यक्त करण्यात आले. गेवराई शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या प्रतिनिधी, महिला आणि पुरुष बहुसंख्येने यावेळी उपस्थित होते. या दरम्यान मणिपूर येथे महिलांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करत गुन्हेगारांना कठोर शासन करण्याची मागणी करण्यात आली. याचे निवेदन नायब तहसीलदार सोनवणे यांना सादर केले. यावेळी गेवराई तालुक्यातील राजकीय सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शोभाताई देशमुख, शाईन पठाण, संध्या माटे, प्रकाश भोले, राजेंद्र मोटे, एस वाय अन्सारी, कडुदास कांबळे, ऍडव्होकेट सुभाष निकम यांनी यावेळी आभार मानले. यावेळी गेवराई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जंजाळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल सानप आदी पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला. विस्टा न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सोमनाथ मोटे सह श्याम जाधव, बीड, गेवराई. माझं मणिपूर आणि पूर्ण देशात स्त्रियांवर होणाऱ्या प्रत्येक अत्याचार विरोधात एक तीव्र निषेध होत आहे. इथे सर्व महिला आणि सर्व मुली यासाठी जमलेल्या आहेत. म्हणणं एवढंच आहे की आपला भारत देश यत्र नारिस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता हा श्लोक शिकत आलेला आहे. म्हणजे नारीची जिथे पूजा होते तिथेच देवी देवता रमतात आणि आज तिचा अपमान केला जात आहे. जर एका स्त्रीचा अपमान होत असेल, तिचा विनयभंग होत असेल, भर रस्त्यात तिला अशा नग्न अवस्थेमध्ये फिरवलं जात असेल, तर या मला प्रश्न विचारायचा आहे या सरकारला आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाला की तुम्ही आहात कुठे. ज्या ठिकाणी स्त्रीचा मान आणि अपमान होतो, मान केला जात नाही, अपमान होतो, त्या ठिकाणी एक महान भारत महाभारतात परावर्तित होऊ शकतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मला पुन्हा विचारायचं आहे की आपल्याला आपल्या या महान भारताचा वारसा पुन्हा एकदा महाभारताकडे न्यायचा आहे की काय. त्यामुळे मी या सर्व गोष्टींचा तीव्र निषेध करते आणि सर्वांना आवाहन करते की पुढे या. सरकारच नव्हे तर विरोधी पक्ष नेतेही बसून काय करतात. जेव्हा सगळ्या महिला ते मोर्चा काढतात त्यांचा काही प्रतिसाद दिसत नाही आहे. एवढे दिवस उलटलेले आहेत पण त्यांनी काही प्रतिक्रिया दिली तर नाहीच आहे, पण त्यावरती काही कामही केलेलं नाही. माझ्या मते त्यांनी फक्त ह्या घटनेवरच नाही, यापुढे अशी घटना होणार नाही यावरतीही काहीतरी करावं. एखादा नवीन नियम लागू होत असेल तर तो जारी करावा. एवढंच शासनाला हाच इशारा आहे की तुम्ही जरी मीडियाचे तोंड बंद केले आणि नेट बंद करून मणिपूरचे वास्तव जनतेसमोर नाही येऊ दिलं तरी प्रत्येक जण आज जागृत आहे. प्रत्येक महिला भगिनी ही पेटून उठत आहे आणि नागरिक सुद्धा सतर्क झालेले आहेत. त्यामुळं हे झालंय ते लवकर बंद करून इतरत्र होणार नाही याची काळजी घ्या. नसता जनता पेटून उठल्याशिवाय राहणार नाही हा इशारा आम्ही या ठिकाणी देऊ इच्छितो. देशाच्या पंतप्रधानांनी 4 लोकांना 72 तासानंतर अटक केल्याची माहिती पत्रकारांना झाली. ती मात्र तुम्हाला काय वाटतं की ह्या घटनेत 70 दिवस दाबून ठेवल्याच्या पाठीमागचे काय कारण असतील? याच्या मागं एकच कारण आहे, सगळा देश जाणू नये की याच्या मागं स्वतः पंतप्रधानाचाच हात आहे असं जनतेला शंका आहे. कारण की एवढं होऊन सुद्धा पुष्कळ दाबी करतच आहेत आणि यामध्ये केवळ आणि केवळ पंतप्रधान आणि त्यांच्या पक्षाचा हात आहे हे निश्चितपणे सांगतो. म्हणेन की ह्या ज्या मणिपूरमध्ये जी घटना घडलेली आहे, जर अशा घटनाचं जर सरकारने काही ह्याच्यावर ॲक्शन घेतलीच नाही तर आणखी अशा गोष्टी करायला म्हणजे जे पुरुष लोक आहेत आणखी वाव मिळेल आणि या घटना कुठं बंद व्हायच्या आहेत तर त्या वाढत जातील. तर माझं एवढंच म्हणणं आहे सरकारला की सरकारने अशा ज्या व्यक्ती ह्या घटना घडवतात त्या व्यक्तींना डायरेक्ट शूट करण्याचेच आदेश द्यायला पाहिजेत असा आणि या घटनेचा मी पूर्ण जाहीर निषेध करते. मणिपूर येथील स्त्रियांवरील झालेल्या अत्याचाराचा निषेध आणि गुन्हेगारांना कठोर शासन व्हावे यासाठी तमाम गेवराईकर महिला मुली भगिनी यांनी काळ्याफिती लावून आज या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे व शासनास देण्यासाठी निवेदन सादर केलं आहे. आपल्या तीव्र भावना आहेत, आपल्या भावना या शासनाला सत्वर कळवण्यात येतील. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.